मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच घटक पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढत दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दोघ्या उमेदवारांनी या शक्तीप्रदर्शन करत आपले बाहुबल सिद्ध केलंय. महाराष्ट्रात शिवसेना भाजपमय वातावरण झालंय, त्यामुळे राज्यातील महायुतीचे संपूर्ण 48 उमेदवार निवडून येणार आहेत असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय. मला वाटतं मी पूर्ण महाराष्ट्र जिथे जिथे फिरतोय, फॉर्म भरायला जात असेल, प्रचार फेरी असेल, आदित्य संवाद असेल, सगळीकडेच वातावरण एक दिसतंय, रंग एक दिसतोय भगवा, आणि सगळीकडेच धनुष्यबाण आणि कमळ, म्हणजे शिवसेना भाजप RPI महायुती सगळीकडेच विजयी होईल ही मला खात्री आहे, कारण वातावरण हेच दिसतंय. एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोरचे जे विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांच्याकडे मुद्दे काय आहेत किंबहुना त्यांच्यासोबत जे आहेत, काश्मीरमध्ये सांगतात की 370 कलम आम्ही तसंच ठेवणार, असंही सांगण्याचा प्रयत्न करतात की जर त्यांची सत्ता आली तर अजून एक पंतप्रधान आपल्या देशात होईल. ही फाळणी नसायला मला वाटतं सगळ्याच लोकांनी ठरवलेलं आहे की शिवसेना भाजप महायुतीला विजय करणार. मला वाटतं मी विषयांबद्दल बोलतोय, आणि आज माझ्यासमोर तरी जे आमचे विरोधक आहेत ते कुठचाही पक्ष नाही आहे, कुठचाही राजकीय पक्ष नसून जे विषय आम्ही हाती घेतलेत ह्याला सांभाळण्याची एक मोठं चॅलेंज आणि ते आम्ही हाती घेतले. शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, तर राष्ट्रवादी पक्षाकडून काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे, नगरसेवक मयूर कलाटे आदी मान्यवर उपस्थित होते. या दोघांनीही यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केलाय. अर्ज दाखल करण्यापूर्वी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय. खासदार श्रीरंग बारणे आणि पार्थ अजित पवार यांनी निगडी येथील पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 7व्या मजल्यावरील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्या अगोदर दोन्ही पक्षाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवड आहिर गार्डन इथून पदयात्रा काढली आहे. यात अजित पवारांसह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. फुलांनी सजलेल्या घड्याळाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते जल्लोष करत होते. पार्थ पवार यांच्या नावाने जयघोष करत होते, तर शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या कार्यकर्त्यांनी आकुर्डीतील खंडोबा मंदिर चौक ते प्राधिकरण कार्यालयापर्यंत रॅली काढली आहे. यावेळी अवघा रस्ता भगवामय झाल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आज तुम्ही जर पाहिलं तर फॉर्म भरताना कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह तुम्हाला जाणवतोय, आणि गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी जोडलेलो आहे. केंद्राच्या माध्यमातून अनेक योजना या मतदारसंघापर्यंत आणण्याचं काम केलेलं आहे. ही निवडणूक विकासाच्या द्वारे मी स्वतः लढवत आहे. देशामध्ये एक सक्षम सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेले 5 वर्ष काम करते, आणि विकास आणि या परिसरामध्ये केलेली कामं त्याचबरोबर जनतेशी मी जोडलेलो गेले 5 वर्ष, या दृष्टिकोनातून ही निवडणूक मी लढवत आहे.